पुणे सातारा महामार्गावरील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहने तपासताना राजगड पोलिसांनी मोटारीतून बिबट्याच्या बछड्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून बिबट्यांचे 2 बछडे ताब्यात घेतले. या बछड्यांची तपासणी करून त्यांना कात्रज वन उद्यानात पाठवण्यात आलं आहे. मुन्ना सय्यद, इराफास शेख, आयास पठाण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सकाळी राजगड पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एक मोटार पोलिसांना संशयास्पद आढळली. त्यांनी मोटारीची तपासणी केली असता गाडीच्या मागच्या बाजूला 2 खोकी झाकून ठेवल्याचे दिसले. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता प्राण्यांकरता वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बकेटमध्ये बिबट्याची 2 बछडी आढळून आली. पोलिसांनी तिघांना देखील या प्रकरणात ताब्यात घेतलं. राजगड पोलिसांनी आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूर टोल नाक्यावर 2 एक नर आणि एक मादी जातीचा बिबट्याची तस्करी करणाऱ्यांना एका गाडीमधून पकडलेला आहे. आपण पाहू शकतोय या ठिकाणी या एका पिंजऱ्यामध्ये हा एक बिबट्या आहे आणि या बास्केटमध्ये एक बिबट्या आहे. अशा प्रकारे 2 बिबट्यांचं आज सकाळी खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी तस्करी करणाऱ्यांना एका गाडीमधून पुण्याच्या दिशेने चाललेल्या एका गाडीमधून या 2 बिबट्यांना त्यांनी पकडलेलं आहे. तर आपण याबाबत राजगडचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब यांच्याकडून माहिती घेऊ की नक्की काय प्रकार झाला होता. आज माननीय पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे खेड शिवापूर टोल नाका येथे नाकाबंदीचं आयोजन केलं होतं. नाकाबंदी चालू असताना 1 MH 12 इनोवा गाडी नंबर काळ्या काचा करून टोल नाक्यावर आल्यानंतर आम्ही ती गाडी चेक केली असता गाडीच्या पाठीमागच्या सीटखाली 2 बास्केट आणि त्याच्यामध्ये हालचाल करताना प्राणी दिसले म्हणून सविस्तर चेक केला असता त्याच्यामध्ये 2 जंगली प्राणी दिसले. त्याच्यानंतर आम्ही फॉरेस्ट खात्याच्या भोर विभागाला तात्काळ इथं बोलावून घेऊन त्याची पाहणी केली असता ते लेपर्ड असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे कोंडवा येथील 3 आरोपी आहेत. यांनी बेंगलोर येथून हे आणल्याचं प्रायमरी सांगत आहेत. तरी याचा सविस्तर तपास हे वनविभागाचे अधिकारी करणार आहेत. आम्ही आता रिपोर्टांना त्यांच्या ताब्यात देत आहोत. आपण पाहू शकतोय या ठिकाणी अशा प्रकारे 2 एक नर आणि एक मादी जातीचा बिबट्या राजगड पोलिसांनी तस्करी करणाऱ्यांकडून ताब्यात घेतलेला आहे.